बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बेलापूर जेटी येथून आजपासून ही वॉटर टॅक्सी प्रवाशी वाहतूक सुरू झाली. मुंबई पोर्ट अथॉरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला प्रवासी सेवा चालवण्याची मान्यता दिली आहे. नयन 11 या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी त्यांना 250 रुपयांचं तिकीट असेल तर बिझनेस क्लासमधून 60 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना 350 रुपये मोजावे लागतील. ही प्रवासी बोट सकाळी 8:30 बेलापूर जेटीवरून निघेल, जी 9:30 गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल, तर संध्याकाळी 6:30 गेटवे ऑफ इंडियावरून निघेल, ती 7:30 बेलापूर जेटीवर पोहोचेल. नवी मुंबई बेलापूर ते कुलाबा गेटवे ऑफ इंडिया हा जलमार्ग प्रवासी वाहतूक बोट आज याचा शुभारंभ संपन्न होत आहे. या प्रसंगी आदरणीय आमदार म्हात्रेताई या ठिकाणी शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. मला वाटतं की रस्त्याने जर आपण विचार केला तर साधारणतः 1.5 तासाच्यापेक्षा जास्ती कालावधी लागतो आणि या जलमार्गाच्या वाहतुकीच्या माध्यमातून 55 मिनिटांमध्ये आपण ते अंतर कापू शकणार आहोत. आपण बघितलं असेल की यापूर्वीसुद्धा बेलापूरपासून तर भाऊच्या धक्क्याच्यापर्यंत प्रवासी बोट सुरू करण्यात आली होती, परंतु भाऊच्या धक्क्याच्या पुढचे जे काही ॲप्रोचेस आहेत सुविधा नसल्यामुळे तो प्रकल्प त्या ठिकाणी स्थगित झाला. मुंबई पोर्ट ट्रस्ट केंद्र सरकारचं पण मी आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे याला मान्यता दिली. प्रवाशांची सुरक्षितता आत्ताच्या घडीला भाडे दर जो काही आहे 250 रुपये आणि 350 रुपये या दराने हे सुरू होणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जसा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल त्या दृष्टिकोनातनं आणखी भाडे कमी करण्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल. आपण बघितलं असेल की या ठिकाणी बेलापूरच्या पोर्टवर साधारणपणे 60-70 वाहनांची फोर व्हीलर, काही टू व्हीलर वाहनांची पण पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे.